मी जशी आहे तशीच राहिले ना, मग तुम्ही काय माझ्यासोबत जसं आहे तसं राहत नाही का, बदलताय? मी तुम्हाला पहिले पण तुमची काळजी करायची, आता पण काळजी करते, तुम्ही सांगाल ते ऐकते, पहिलं पण ऐकत होते आता पण ऐकते. माझं जेवढं तुमचं लग्नाच्या आधी माझं तुमच्यावर जेवढं प्रेम होतं त्याच्यापेक्षा जास्त आता प्रेम आहे, पण मला असं का जाणीव करून देत आहे की ही लग्न असतं तुम्ही माझ्यासोबत गोड बोलला, लग्न झालं की मला टाकून दिल्यासारखं वागायला लागलं. मी लय शांत बसले, काय बोलले नाही, पण लग्न झाल्यापासून तुम्ही माझी तुम्ही मला 3 वेळा जाणीव. तुम्हाला काय वाटलं मला मोबाईल घेऊन दिला म्हणून मला बरं वाटलं असत, तर मला मोबाईल घेण्याचा काही आनंद झाला नाही, कारण की तुम्ही मोबाईल दिला मला, गिफ्ट दिलं मोबाईल, एवढा म्हणजे भारी वाटलं मोबाईल दिल्यावर. पण मोबाईल दिल्यानंतर जे तुम्ही माझ्यासोबत वागला, म्हणजे तुम्ही मला मोबाईल घेऊन दिला आणि 2 दिवसासाठी बाहेर गेला, हे चुकीचं आहे का नाही? कारण की मला मोबाईलची गरज नव्हती. मी असंच म्हणलेलं की तुम्हाला वाटेल की मोबाईल हिला घेऊन द्यावा लागा, म्हणजे मला असं वाटत होतं की तुम्हाला असं वाटेल की मी घरी थांबल्यावर ही मोबाईल मागणार नाही मला, पण तुम्ही चुकीचं केलं, कारण की मला मोबाईलची जास्त गरज होती. तुम्ही असला तर मला मोबाईलची गरजच नाही. तुम्ही मला मोबाईल घेऊन दिला आणि बाहेर फिरायचं ते फिरतायत, मला मोबाईलपेक्षा तुमची जास्त गरज आहे. तुम्हाला कळलं पाहिजे की बाहेर मोकर हिंडण्यापेक्षा मी तुम्हाला असं नाही की कुठं जाऊ नका म्हणत नाही काय नाही, पण आपलं काम असेल किंवा मित्रांचं, तुम्ही सारखं मोकर हिंडता मित्रांबरोबर. काल पण मी तुम्हाला म्हणलं पिक्चरला जाऊ नका, तुम्ही पिक्चरला पण गेला. मी म्हणत होते जी तुम्हाला मी सांगते ना ती तुम्हाला ऐकायचं नाही, तुम्हाला तुमच्या मनाचंच करायचं आहे. मोबाईल तुम्ही आणून दिला मला, पण मला एक गोष्ट असं वाटतं की तुम्ही मोबाईल देण्यापेक्षा म्हणला असता की बाय तुला मोबाईल घेत नाही मी घरी बसतो, तरी मला खूप बरं वाटलं असतं, माझ्या मनाला आधार वाटलं असतं की आपल्या नवऱ्याला आपल्या मनातलं कळतंय. पण माझं मला असं वाटत होतं की तुम्हाला असं वाटेल, पण त्याच्यावर पूर्ण पाणी फेरलेलं आहे तुम्ही, कारण की मला मोबाईलची गरज नव्हती. तुम्ही असाल तर मला मोबाईलची काय गरज आहे, मला मी फक्त तुम्हाला का म्हणत होते मला मोबाईल घेऊन द्या, कारण की तुम्ही तुमच्या मागं लागले सारखं की मला मोबाईल घ्या. तुम्ही म्हणचाल मी घरी बसतो, तुला काय माझा मोबाईल वापरायचा आहे ती वापर, मी बाहेर जात नाही बस, का नाही तर माझा मोबाईल तुला पाहिजे तेव्हा घेत जा वापरायला, पण मोबाईल काय बाहेर घेत नाही मी घरी बसतो असं म्हणलं असतं तरी मला किती भारी वाटलं असतं. पण तुम्ही पूर्ण चुकीचं वागलाय, आणि मी जिथं जाऊ नका म्हणते तुम्ही तिथं जाता, जी करू नका म्हणते ती करता. तुम्हाला सांगू का मला मोबाईलपेक्षा तुमची जास्त गरज आहे, तुम्ही घरात बसावं, माझ्याकडे लक्ष द्यावं, पोरांकडे लक्ष द्यावं असंच वाटतं. तुम्हाला काय सांगितलं आणायला, तुम्ही बाहेर जाऊन बसला की लवकर घेऊन येत नाही, पोरांकडे लक्ष देत नाही. लग्नाच्या आधी मी मला किती गोड बोलायचा, मला जे लग्नाच्या आधी तुम्ही बोलला होता त्यातलं एकही खरं करून दाखवलं नाही. मला असं म्हणलं होतं की जिथं मला तुमची गरज लागेल तिथं तुम्ही माझ्यासोबत राहा, तुम्ही कुठल्याही मला जेव्हा पण त्रास होतो, मी जेव्हा आनंदी असते, जेव्हा दुःखी असते, तिथं तुम्ही माझ्यासोबत नसता. मला एकटीला टाक, एकटी तू घरात काय मर खप तिकडं काय करायची, ती तुझी तुला त्रास होते ना तुझी तू सहन कर असं बोलताना बाहेर निघून जाता. तुम्हाला माझी काळी मात्र किंमत नाही, तुम्हाला फक्त तुमचे मित्र प्यारे, तुम्हाला बाहेर फिरायला आवडतं, ह्याच्या व्यतिरिक्त काय नाही. पोरांना पण मी तुम्हाला लक्ष देत नाही, तुम्ही त्याचं तर डोकं हल्लंय माझं, कारण की तुम्हाला काय सांगावं काय बोलावं काहीच कळत नाही मला. एवढा जे तुम्ही मला मानसिक त्रास देताय ना, मी फक्त माझं म्हणणं एवढंच होतं की तुम्ही घरी बसावं, पोरांकडे लक्ष द्यावं, पोरांचा अभ्यास घ्यावा. तुम्हाला काम असतात बिंदास्त कामासाठी बाहेर जावा, मी काही तुम्हाला बोलणार नाही. पण जिथं काम नसतं, जिथं तुम्ही मोकार हिंडता, बाहेर गावात जाऊन बसता, ट्रॅकवर बसता, काय गरज आहे? घरात माणसं नाहीत, घरात काय भूत का जनावर राहते ती, की त्यांच्याशी तुम्हाला काही मतलब नसतंय, काही संबंध नसतंय. उठलं कोणाचा फोन आला, गेला विनायक भानवसे फिरायला. मी असं म्हणत नाही, जिथं तुम्हाला गरज आहे, जिथं तुमची मदत पाहिजे, हा लयच बाहेरच्या कामासाठी जायचंय तर बिंदास्त जावा, पण जिथं तुमची गरज नाही, जिथं तुम्हाला मोकार तुम्हाला नेहते फिरायला तरी तुम्ही जाता. तुम्हाला कळलं पाहिजे की आपण काय करतोय काय नाही, जरा फिरायचं बंद करा, पोरांकडे लक्ष द्या. मला असं वाटतं की तुम्ही पोरांकडे तर अजिबात लक्ष देत नाही, तुम्हाला सारखं सांगावं लागतं की ह्याला हे सांगा, त्याला ते सांगा, ह्याच्यासाठी तुम्हाला शाळेतले मेसेज पण तुमच्या पण मोबाईलवर येतात, तरी मला तुम्हाला फोन करून सांगावं लागतं की पोरांच्या शाळेत आज हे वह्या आणायला सांगितलेत, पोरांच्या शाळेत हा कार्यक्रम आहे, पोरांच्या शाळेत पेपर आहेत, हे सामान आणायचे, सगळं मला तुम्हाला सांगावं लागतं. स्वतःहून जरा काहीतरी जबाबदारी घ्या अंगावर, जरा बोंबलत हिंडायचं कमी करा. मला असं वाटतं की तुम्ही लग्नाच्या आधी जे बोलला होता ते लग्न झाल्यानंतर ती पूर्ण तुम्ही जबाबदारी खांद्यावरून अशी फेकून दिलेली आहे. तू
जग तुझी जिंदगी कशी जगायची तशी तू रड तिकडं काय करायचंय तिकडं मला काय फरक पडत नाही असं वाटायला लागले मला आता तुम्ही माझ्यासोबत जे वागताय ते मला खरं असं वाटतं की तुम्ही जे लग्नाच्या आधी बोलला होता जे तुम्ही म्हणतात ना ते वचन वगैरे दिले होते ते तर पूर्ण पार पाडले तर नाहीच तुम्ही कारण की मला तुम्ही लग्नाच्या आधी असं पण बोलला होता की तुझ्या तुला काय पाहिजे ना ती मनात ना मी माझ्या मनानं ओळख केला आणि तुला ती न मागता वस्तू तुझ्या समोर असेल असं तर काय होत नाही तर मी तुम्हाला काय मागत पण नाही की मला हेच घेऊन द्या मला तेच घेऊन द्या मला इकडंच नाही मला तिकडंच नाही मी तुम्हाला काही बोलत नाही तुमची तुम्ही मनाने येता पण मला असं वाटतं की फिरण्यापेक्षा ही करण्यापेक्षा घरी बसून जरी आपण टाइम घालवला ना तरी मला बरं वाटेल मला असं वाटतं की तुमची साथ माझ्या सोबत असावी मला असं वाटतं की मला असं कधी वाटू नये की मी एकटी मला जेव्हा असं आत म्हणजे मला त्रास होत असेल तर माझ्या मनाला वाटावं की माझा मला कितीही त्रास झाला तरी माझा नवरा माझ्या सोबत आहे असं मला कुठल्याही क्षणी वाटत नाही मला प्रत्येक क्षणी असं वाटतं की मी एकटी आहे तुला काय करायचंय ते तुझ्या एकटीला करायचंय मला तुम्ही असं कधी जाणवून देत नाही की तुला किती त्रास झाला किती काय झालं तरी मी तुझ्या सोबत आहे तू एकटी नाहीये तुला काही त्रास होऊ देणार नाही असं मला तुम्ही कधीच वाटवून देत नाही जाणवून देत नाही उलट मला ह्याची जाणीव करून देता की मला तुम्हाला माझी गरज नाही तुम्हाला जर तुमच्या लाईफ मध्ये दुसरं कोण असेल तर मला बिंदास्त सांगा म्हणजे मी तर माझे मार्ग मोकळे करायला बरं ना मी तर कुठं तर जाऊन राहते ना की तुम्ही सारखं बाहेर जाता माणूस जवळ आपलं बाहेर काहीतरी लपडं वगैरे चालू असेल ना तरच बाहेर माणूस सारखं जातं विनाकारण जात नाही आणि तुम्ही मला सारखी ह्याची जाणीव करून देता की मला तुझी किंमत नाही मला तुझी काळजी नाही फक्त लग्न केले म्हणून मी तुझ्या बरोबर राहतो अशी जाणीव करून देता तुम्ही मला सारखी जाणीव करून देता मला याचा त्रास होतो की तुम्ही माझ्यासोबत असं वागता एवढा जी मानसिक त्रास होतो ना मी असं म्हणत नाही की मला हेच घेऊन दे तेच घेऊन दे तुम्ही माझ्यासोबत राहा जसं तुमचं बाहेर काय असेल तर मला सांगा तर मी तर माझे म्हणजे मनाची भ्रम आहे ना पाळायला की माझा नवरा माझ्यावर प्रेम करतो माझं थोडी का होईना एवढीशी का होईना काळजी करतो पण मला तो तर भ्रम माझ्या मनात काढता येईल की आपला नवरा आपली काळजी करत नाही आपल्यासोबत नीट राहत नाही तुला कसं राहायचंय तू तसं राहा मी असं म्हणेल तुम्हाला तुम्हाला काय जगायचंय ती जगा मी तुम्हाला कुठल्या गोष्टीला अडवलं नाही आतापर्यंत तुम्ही कधी कुठं चालला तरी एकदा दोनदा मी तुम्ही म्हणला मला जायचंय तरी मी तुम्हाला जाऊ देते मी एकदा दोनदा अडवते तुम्ही नाही केलं तर मी तुम्हाला जाऊ देते असं नाही की अडवूनच बसते जाऊच नका बसते तुम्ही मला समजावून सांगितलं तर मी ऐकते मग माझं काय ऐकत नाही तुम्ही मला असं वाटतं ना मी जसं तुमचं ऐकते तुम्हाला बाहेर जायचं असलं तर जाऊ देते कुठल्या गोष्टीला नाही म्हणत नाही तुम्ही म्हणलं मला इकडे इकडे जायचं मी तुम्हाला कधी अडवते तुम्ही दोन दोन दिवस पुण्याला मुंबईला जाता मी तुम्हाला काय बोलते मग मी मला पण असं वाटतं ना की आपल्या नवऱ्याने आपल्या सोबत राहावं तुम्ही हे जे करताय ना ते लय मोठी चुकीचं करताय कारण की मला असं वाटलं नव्हतं की लग्नानंतर तुम्ही एवढं बदलाल लग्नाच्या आधी माझ्यासोबत किती चांगलं बोलायचं किती चांगलं राहायचं का लग्नानंतर असं असतं की बदलावंच म्हणून मी जशी आहे तशीच राहिले ना मग तुम्ही काय माझ्यासोबत जसं आहे तसं राहत नाही का बदलताय मी तुम्हाला पहिले पण तुमची काळजी करायची आता पण काळजी करते तुम्ही सांगाल ते ऐकते पहिलं पण ऐकत होते आता पण ऐकते माझं जेवढं तुमचं लग्नाच्या आधी माझं तुमच्यावर जेवढं प्रेम होतं त्याच्यापेक्षा जास्त आता प्रेम आहे पण मला असं का जाणीव करून देत आहे की ही लग्न असतं तुम्ही माझ्यासोबत गोड बोलला लग्न झालं की मला टाकून दिल्यासारखं वागायला लागलं मी लय शांत बसले काय बोलले नाही पण लग्न झाल्यापासून तुम्ही मला तीन वेळा जाणीव करून देता की मला तुझी किंमत नाही हा मला तुझी काहीच किंमत नाही मी फक्त लग्नाच्या आधी तुला गोड बोलत होतो लग्न झाल्यापासून गोड बोलत नाही मी असं नाही की तुम्हाला सोने चांदी मोते काय काय मागते असं तर नाहीये ना तुम्ही जसं ठेवताय तशी मी राहते ना मग तुम्ही माझ्यासोबत असं का वागता चुकीचं मला खरंच तुम्ही हे वागताय ना त्याचा लय त्रास होतो खरंच खूप त्रास होतोय तुमच्या वागण्याचा मला